देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते, विरोधी पक्षात होते, विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर हा भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केला। एकनाथराव खडसे असतील तेव्हा भाजपमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर सगळे त्यांचे सहकारी, त्यांनी अनेक प्रकरणं विधानसभेत भ्रष्टाचाराची काढली आणि समोरच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी डटून राहिले नागपूरच्या भाषेत। आणि आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्ष काढतो आहे ती बॉम्ब न वाटता लवंगी फटाकाही वाटत नाही, एवढे बदलले आमचे देवेंद्रजी। आम्ही नागपूरला आलो आहेत, उद्धवजी आहेत बरोबर पक्षप्रमुख, आणि नक्कीच आम्ही येताना म्हणालो होतो की आम्ही काही बॉम्ब फोडू। काल उद्धवजीने सांगितलं की वाती तयार आहेत, आहेत ना, अजून अधिवेशन संपलेलं नाही। मुख्य म्हणजे आमच्यासाठी यावेळेला कालपासून पाहत असाल की सीमा प्रश्नावरचा ठराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या बॉम्बस्फोटामध्ये सीमा प्रश्नासंदर्भात आम्हाला हवा असलेला ठराव वाहून जाऊ नये आणि सरकारला कारण मिळू नये। सीमा प्रश्नाचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी आम्ही आत्ताच बसलो होतो। ज्या प्रकारचा ठराव तयार केलेला आहे तो अत्यंत बुळचट ठराव आहे। त्या ठरावात जो काल पक्षप्रमुखाने मुद्दा मांडला की हा संपूर्ण प्रदेश न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत केंद्र शासित करावा, याचा सध्या उल्लेखही नाही। मग कसला ठराव करता? हा ठराव नसून बेडकांचा डराव आहे। त्याच्यामुळे लवंगी फटाका आहे की बॉम्बस्फोट आहे त्याचा निर्णय लागेल। पण जर 2 दिवसापासून विरोधी पक्ष अब्दुल सत्तार यांच्या भ्रष्टाचाराचा विषय घेतलेला आहे, हा का लवंगी फटाका? हा 36 एकर सरकारी जमीन ज्या पद्धतीनं एवढ्या वाटाव्यात तशी वाटली, कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झाला, कृषी महोत्सवासाठी काही कोटीचं ठेकेदारी दिली पैसे गोळा करायला, हा का लवंगी फटाका झाला? NIT चे 16 भूखंड ज्या पद्धतीनं वाटले गेले नगरविकास खात्यानं, 110 कोटीचे भूखंड 2 कोटीला दिले, विरोधी पक्षानं तो बॉम्ब फोडला, हे का लवंगा फटाका झाला? विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होते। विधानसभेत लोकशाहीची रोज हत्या होते। विधानसभेचे जे तुमचे अध्यक्ष आहेत ते विरोधी पक्षाचा आवाज दाबतायत, त्यांना बोलू दिलं जात नाही, शिवसेनेला बोलू दिलं जात नाही, इतके पक्षपाती विधानसभेचे अध्यक्ष या महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्याचं आम्ही पाहिलं नाही। आता फक्त विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या खुर्चीवर उतरून वेलमध्ये येऊन भाजपच्या घोषणा द्यायच्यात बाकी आहे, जय करायचं। अशा परिस्थितीत तुम्ही बॉम्ब जरी फोडलेत, अणुबॉम्ब जरी टाकलात, तरी काही होणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी आपला पूर्व इतिहास लढण्याचा विसरू नये, भविष्यामध्ये परत त्यांना ह्या लढ्यासाठी उतरावंच लागणार आहे, कारण ह्या भ्रष्ट सरकारचं ओझं घेऊन त्यांना फार काळ भाजपला हे राज्य करता येणार नाही, हे मी सांगतो। ठीक आहे ना, गेल्या 3 दिवसामध्ये जी 2 प्रकरणं काढली त्या काय लवंगा फटाका आहेत का? 16 भूखंडांचा विषय काढलेला आहे नगरविकास खात्याने, जो हायकोर्टाचे निर्णय असताना सुद्धा 110 कोटीचे भूखंड 2 कोटीला दिले, हा काय बॉम्बस्फोट नाही? अब्दुल सत्तार 36 एकर गायरान जमिनीचा विषय, हा कोट्यवधी रुपयाचा व्यवहार झालाय, कृषी कर्मचाऱ्यांना सिल्लोड महोत्सवासाठी पैसे गोळा करायला लावणं खंडणी, हा काय लवंगी फटाका आहे? देवेंद्र फडणवीस यांनी किमान नैतिक पातळी आपली राखली पाहिजे राजकारणातली, आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। संजय राठोड एक मंत्री आहे, संजय राठोड ते सुद्धा गायरान जमिनीवरून अडचणीत आलेले बघायला मिळते। संपूर्ण सरकार अडचणीत आहे,
एक दोन मंत्री नाहीत जे शिवसेनेतून फुटून बाहेर गेले आहेत आणि ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत, बरं का, त्या प्रत्येकाचं तुम्ही लवंगी फटाका म्हणा किंवा बॉम्ब म्हणा फुटत राहणार. सरकारांच्यावर देवेंद्र फडणवीस बोलताना त्यांनी असं म्हटलं की हायकोर्टाने जरी ताशेरे मारले असले तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात लोक जातात अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते बघा. ही सर्वासर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस मनापासून करत असतील असं मला वाटत नाही. त्यांची काहीतरी मजबुरी आहे, त्यांच्यावरती लादलेलं सरकार आहे आणि आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी पूर्ण सहानुभूती आहे आणि हे मी नागपुरातून बोलतोय, लक्षात घ्या. अत्यंत बुलचट प्रकार आहे. काय येतं तुम्ही आता तुम्हाला कळेल. मी जे म्हणतोय ना की आम्हाला हा संपूर्ण प्रदेश केंद्रशासितच करून हवाय, तरच त्या 20 लाख मराठी बांधवांना अन्याय अत्याचारापासून काही काळ सुटका त्यांची होईल. काल मी बोलतोय, आता मी उद्धवजींनी कालही सांगितलेलं आहे, त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत हा संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा हाच प्रस्ताव असायला पाहिजे आणि हाच प्रस्ताव घेऊन या सध्याच्या सरकारनं, कारण अमित शहानी मध्यस्थी केली असं म्हणतात आणि केंद्रशासित करण्याचा जो निर्णय आहे हा गृहमंत्री घेऊ शकतात आणि गृहमंत्र्यांवर या सरकारचा फार प्रभाव आहे, त्याच्यामुळे सरकारने हा केंद्रशासित करून घ्यावा. तो ठराव महाराष्ट्राचा निषेध करणारा होता, दुसरीकडे आपला जो ठराव आहे हा कर्नाटक प्रशासनाचा निषेध करणार आहे. कुठेतरी कर्नाटकच्या निवडणुका समोर ठेवून महाराष्ट्राची भूमिका मला वाटते बुळचट आहे. बोललो ना, नामर्दाची भूमिका आहे, स्पष्ट सांगतो. ही भूमिकाच असू शकत नाही अशी, ज्या प्रश्नासाठी 75 वर्षापासून आम्ही लढतोय, ज्या प्रश्नासाठी शिवसेनेसारख्या पक्षानं 69 हुतात्मे दिलेले आहेत, आम्ही वारंवार त्याच्यावरती त्या भागात जाऊन लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, तुरुंगवास भोगलेला आहे आमच्या लोकांनी. इतका बुळचट ठराव इतिहासात कधी झाला नव्हता. कर्नाटकात तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही अधिक जोरात हा ठराव मांडायला पाहिजे. इतका गुळगुळीत मुळमुळीत ठराव महाराष्ट्रासंदर्भात कशा करता तुम्ही, ही बोटचेपी भूमिका कशा करता घेताय? तुम्हाला राज्याचं सत्ताधारी म्हणून बोलण्याचा अधिकारच नाही या प्रश्नावर. राऊतसाहेब, तुम्ही असं म्हणता केंद्रशासित करा, पण सीमावासियांच्या आपण काही भावना जाणून घेतल्यात का? त्यांना महाराष्ट्र द्यायचं, मग आपण केंद्रशासित कसं म्हणू? त्यांनी विरोध, आम्ही बरोबर बोललोय. विरोध करणारे कोण आम्हाला माहिती आहेत. शिवसेनेची भूमिका योग्य आहे, अजित पवार शिवसेनेची भूमिका योग्य आहे. अजित पवारांच्या भूमिका काय आहे? अजित पवार म्हणाले की अडचणी निर्माण होती. कशामुळे? काही अडचणी निर्माण होत नाहीत. या क्षणी अत्याचारापासून, तिकडल्या पोलिसी अत्याचारापासून त्या लोकांची सुटका करण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे आणि ही सगळ्यांच्याच भावना आहेत. अडचणींचं नंतर पाहू, आधी त्यांची सुटका करा. एकनाथ शिंदे यांचे मंत्री जे आहेत ते रडारवर दिसतात, म्हणजे एकीकडे मुख्यमंत्र्यांचा एनडीचा विषय असेल, अब्दुल सत्तार आणि संजय राठोडचा जमिनीचा विषय असेल, दुसरीकडे उदय सामंत यांचा दारूच्या दुकानाला पाठवण्याचा विषय, आणखी काही मंत्र्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत लवंग्या फटाक्या आज फुटतील. मुख्यमंत्री काल दिल्लीला गेलेले होते, दिल्लीवरून ते परत अजिबात नाही, अजिबात नाही. तारखा परत चेक करा तुम्ही. ते मंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेत होते आणि त्या भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी तिथे पळून गेलेले. अजित पवारांच्या विधानांना एकंदरीत असं दिसत आहे की अजित पवारांची भूमिका वेगळी आहे, आपली भूमिका नाही. सीमा प्रश्नासंदर्भात आम्ही सगळे एक आहोत, महाराष्ट्र एक आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत सीमा प्रश्नासाठी. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, एस एम जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, आम्ही सगळे एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम केलेलं आहे. इथे काहीही वाद मतभेद असता कामा नये, काही तांत्रिक बाबी असू शकतात. केंद्रशासित झाला नाही तर आज विधिमंडळात एकमताने ठराव म्हणून तर शिवसेनेची ठाकरे गटाची भूमिका काय असणार? ठाकरे गटाची नाही, शिवसेनेची. गट नाही, शिवसेना एकच आहे. आमची भूमिका स्पष्ट असेल, ते आमचे जे आमदार आहेत, नेते आतले आहेत,
ती भूमिका मांडतील. काल उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका मांडली सीमा प्रश्नाबाबत ती आमची भूमिका कायम आहे. मुख्यमंत्र्यांवरती एनआयटी घोटाळ्याचा जो आरोप केला जातोय, महसूल मंत्री विखे पाटील असं म्हणतायत की ही जमीन जी आहे ती काँग्रेसच्या काळामध्ये देण्यात आली. बघा, काँग्रेसच्या काळात दिली का ब्रिटिशांच्या काळात दिली की मोगलांच्या काळात दिली, बरं का? हा इतिहास चिवडणं बंद करा म्हणावं त्यांना. घोटाळा झाला की नाही ह्याच्यावर बोला.